नमस्कार सगळ्यांना, कसे आहे सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आवरले आम्ही वैभव, पण इथे आवरले वैभवी, ते दिसणार नाही, काळोख दिसतो. तर आता चाललोय बाळू मामाला बघू. ड्रेस घातलाय मी, साडी नाही घातले, कारण वैभव मुलांना पळायला लागते इकडं तिकडं म्हणून. तर इथं आवरून बाहेर आलेलो आणि वैभवच्या पप्पा गाडी काढत होते ना बाहेर, तर आम्ही गेट उघडून बाहेर थांबलेलो. तर ऊन बघा किती पडलं, भरपूर ऊन होतं असं वाटत होतं दुपार आहे म्हणून, पण 10:30 वाजलेले. तर इथे अर्ध्या रस्त्यात गेलो आणि इथे पेट्रोल भरायचं होतं, म्हणजे होतं गाडीत, पण म्हटलं की थोडंफार भरायचं. तर मिस्टरने 150 रुपयाचं पेट्रोल भरलं तिथं. तर आम्ही देवळात पोचलो आणि तिथेच मी व्हिडिओ बनवायला चालू केले, कारण माझा मोबाईल आहे ना मध्ये मध्ये स्विच ऑफ होत होता ना, त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला जमलं नाही. तर इथे आम्ही जेव्हा पाया पडायला गेलो ना देवाच्या, तेव्हाच मी व्हिडिओ चालू केला आहे तिथे. विनीत दिनेश लावले राहणार 700, 101 गेले दीपक भिकाजी चौकुले राणा मोणकर 200 गेले निनाद मनावडे राणा रामखंडे 101 गेले अजित सुभाष कानेकर राणा कणकवली 100 गेले प्रतीक चिंदरकर राणा कलमाड 100 गेले समर्थ किरण चिंदरकर राणा कलमाड 100 गेले. या सर्वांची आभार आहे, धन्यवाद. पावली घेतली, पावली दाखवते पोटाने, पाहिजे पावली. आवडली का पावली? आवडली बाबू, तू मागे घे असं पावले आणते आणि जेवण भेटत तिथे प्रसाद, पण नाही खाऊ शकत कारण बायबू एका जागी बसतच नाही, म्हणून म्हटलं की नको घरी जाऊन बघू. आता घरी जाऊन बनवायला लागतं, मी काहीच बनवले नाही. काय करायचं? तिथे दुकानं बसतात या बाजूला, काय म्हणजे खेळणी असतात लहान मुलांची, बायकांचं काय असतंय कानातलं वगैरे सगळं, आणि तिकडे खाऊ असतो, खाऊ भेटतो. आणि ह्या बाजूला फोटो वगैरे देवाचं काय साहित्य प्रसाद वगैरे असेल इथे भेटतो. तर गर्दी भरपूर अशी लाईन लागते पायाला, तिकडे पण लाईन लागते. नाही चालू नाही आहे, पण थांबते ना बाबू आहे, दाखवते सगळ्यांना. दाखव तुझा बाबू सगळ्यांना, दाखव. हाय कर, हाय कर, हाय हाय. तर आत्ता व्हिडिओ बनवायला घेतला आहे जस्ट, आणि आत्ता संध्याकाळचे वाजले, तर 2 मिनटं कळत नाही, तर 8:24 झाले, त्याने आत्ता बनवायला घेतला, कारण दुपारी अजिबात जमलं नाही. हे बघा मागाशी सेट केलं सगळं, हे बघा सगळं विसकलेलं ना, व्यवस्थित लावलं आहे बघा. तर उद्याच पाडवा म्हटलं, सगळं व्यवस्थित लावते, म्हणजे उद्या सकाळी पूजा करायला बरी. तर 10 झाला आहे आणि आज मिरची तळले आहे बघा, मिरची तळले आज आणि पापड आहे बघा, खाऊन आत्ताच खाऊन टाक. आत्ता बसले जास्त. आणि एक गोष्ट सांगायची तुम्हाला,
आणि व्हिडिओ काढायला नाही जमलं कारण व्हिडिओ बनवायला नाही जमलं कारण तिकडून उशिरा आलो, 12 वाजून गेले तेव्हा आलो आणि ऊन भरपूर होतं, तर येताना आपण व्हिडिओ नाही काढायला जमलं, फक्त देवळातच व्हिडिओ बनवलाय, जास्त पण नाही बनवलाय कारण वैभव पण खूप पळापळ करत होते तिकडे तिकडे. तर आल्याच्या नंतर मग हिला झोपवलं आधी आणि काय होतं थोडं फार जेवण ते जेवलो, कारण तिथं जेवण होतं म्हणजे प्रसाद भेटतो तिथं, सगळे जेवत होते पण वैभू एका जागे बसत नाही त्याच्यामुळे जेवलो नाही. तर आलो घरी जेवलो आणि वैभूला झोपवलं मी. झोपवल्यानंतर एक गोष्ट अशी घडली माझ्यासोबत, आधीच्या मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी शेअर केलंय की माझा मोबाईल नाही का एकदा पडलेला, ट्राय पडला लावलेला, ते तोंडावर सापडला, तर खूप हे गेलं म्हणजे चिरा वगैरे पडलेला त्याला. तर आता काल 2 दिवस झाले, 2 दिवसापासून ना अचानक स्विच ऑफ होते, काल परवाच्या दिवशी एवढा नव्हता पण आज खूपच व्हायला लागला. तर तिथे देवळात पण जेव्हा मी व्हिडिओ बनवत होते ना तेव्हा पण तिथे स्विच ऑफ झाला, त्यानंतर मग घरी आले. घरी आल्यानंतर पण सारखा सारखा स्विच ऑफ स्वतःच ओपन होत होता वैभू गप. त्यानंतर मग मी घाबरले, म्हटलं आता युट्यूब आहे आणि आता एवढे व्हिडिओ टाकले, तेवढे मेहनत केले, कसं होणार म्हटलं आता सगळं काय ते म्हटलं जाते म्हटलं आता. तर मिस्टरना म्हटलं की आता कसं करायचं, आता मोबाईल माझा खराब होतोय, तर ते म्हटलं ठीक आहे माझ्या मोबाईलमध्ये करतो म्हणून, म्हणजे मिस्टरांच्या मोबाईलमध्ये. तर काय म्हणतात जीमेल आय डीचं आहे ना पासवर्ड ते विसरले, तर आता पासवर्ड शोधत होते ते दुपारी, तर त्यांना काय सापडत नव्हता. तर मग त्यांनी काय केलं, पासवर्ड चेंज केला आणि त्यानंतर मग यूट्यूब जो होतो ते त्यांच्या मोबाईलमध्ये ओपन केलं माझं जीमेल आय डी आणि पासवर्ड टाकून. तर झालं सेट, आता त्यांच्या मोबाईलमध्ये ओपन झालंय हे आपला यूट्यूब. तर आता डोक्याचं म्हणजे थोडंफार टेन्शन होतं ते कमी झालं, आज खूप म्हटलं आज काय होतं आणि काय नाही खूप भीती वाटत होती मला. तर एकदा असं झालं सेट, आता म्हटलं तो कधी पण बंद पडला तरी टेन्शन नाही एवढं, कारण मध्ये मध्ये ना बंद पडतो त्याच्यात आपली सगळी सेटिंग असली तर ना भीती वाटते, म्हणून म्हटलं की आता सगळं यांच्याच मोबाईलमध्ये झालं तर आता घाबरायची काहीच गरज नाही. आता त्या मोबाईलला कधी रिपेरिंगला टाकलं तरी चालतंय, तेव्हा घाम बघित आला, घाम भरपूर आलाय आणि बारीक बारीक पिंपल्स जे आलेत मला पिरियड आलेले ना मध्ये त्याचे आलेत पिंपल्स, त्या हार्मोन्स इनबॅलन्स होते ना त्याच्यामुळे पिंपल्स येतात कधी मध्ये पण कंटिन्यू नसतात. खूप दमायला झालंय. त्यानंतर मी काम करत होते आणि वैभूच्या पप्पा किती वाजता मोबाईलला हे करायला लागले, म्हणजे 12-1 वाजता आणि 4 संध्याकाळी 4-5 वाजले त्यांना मोबाईलचं सगळं काही ते काम करेपर्यंत. तर झालं एकदाचं सेट, आता टेन्शन नाही. पण मी व्हिडिओ वगैरे काहीच बनवला नाही, म्हटलं की सगळं झाल्याच्या नंतर व्हिडिओ बनवते, तर मी आत्ता बनवलाय आणि जेवण वगैरे झालं, जेवण म्हणजे जेवलोय नाही, जेवण बनवून झालं आणि जस्ट बसले व्हिडिओ बनवायला. तर आता थोड्या वेळानं जेवतो, आता 8:30 वाजले. वैभूला झोप आले, काय वैभू झोप आले? तर उद्या गुढीपाडवा आहे, उद्या पण लवकर उठायचं आहे आणि खूप काम आहे, तर गुढीपाडव्याचा परवाच्या दिवशी येईल व्हिडिओ. जर लवकर झाला तर लवकर, पण नाही सकाळीच माझा टायमिंग आहे 10 वाजता, कारण मी आधी 8 वाजता टाकायचे, आता दहा वाजता येतो व्हिडिओ माझा कंपल्सरी ब्लॉग माझे रोज सकाळी 10 वाजता असतात. कधी उशीर झाला बाय चान्स तर मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टला मी टाकतेच काय झालं काय, म्हणजे कधी व्हिडिओ आला नाही की कधी उशीर झाला, तर पण कंपल्सरी 10 वाजता असणार आहे. वैभूची मस्ती चालले, आता जेवण नाही देणार, जेवायला गेलो तर मग खूप त्रास देणार, घाम भरपूर सुटतो, पूर्ण चिकट होतो चेहरा आणि वैभूने मगाशी तेल लावले ते पूर्ण चेहऱ्याला लागते मला. चल मग हा व्हिडिओ मी इथेच थांबवते, आता जेवायचं आम्हाला, तर आता पुढे काय व्हिडिओ बनवत नाहीये, इथेच थांबवते व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर माझा आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर पण जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या, असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तर बाय.